सार्थ श्री ज्ञानेश्वरी मराठी अर्थवाचन अध्याय दुसरा सांख्य योग ज्ञानेश्वरी ओवी 309 पासून पुढे गीता श्लोक 60। कारण हे कुंतीपुत्रा, यत्न करणाऱ्याही बुद्धिमान पुरुषांची व्याकुळ करणारी इंद्रिये त्यांच्या मनाला बलात्काराने हरण करतात। ज्ञानेश्वरी: अर्जुना, इंद्रियांना जिंकण्यासाठी जे नेहमी प्रयत्न करतात त्यांच्या देखील ही अधीन होत नाहीत। जो आपल्या भोवती अभ्यासाचे घरटे करून नियमांची ताटी करतो आणि मन सदा मुठीत बाळगतो त्याला सुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात, असा या इंद्रियांचा प्रताप आहे। ज्याप्रमाणे मांत्रिकाला जखीण भुलवून टाकते त्याप्रमाणे हे विषय रिद्धीसिद्धीच्या रूपाने योग्याला प्राप्त होऊन इंद्रियाद्वारा योग्याचे मन भ्रष्ट करतात। अशा अडचणीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो, अशी ह्या इंद्रियांची शक्ती मोठी आहे। गीता श्लोक 61। त्या सर्व इंद्रियांचे संयमन करून त्यांना आपल्या वश ठेवून शांत चित्त व मीच ज्याला श्रेष्ठ आहे, दुसरा कोणी श्रेष्ठ नाही असे होऊन राहावे। कारण इंद्रिये ज्याच्या अधीन असतात त्यांची प्रज्ञा प्रतिष्ठित असते। ज्ञानेश्वरी: म्हणून पार्था, सर्व विषयांची इच्छा सोडून इंद्रियांना जो स्वाधीन ठेवतो व ज्याचे अंतःकरण विषयांच्या सुखाने भुलून जात नाही तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे जाण। कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो व अंतःकरणात मला कधी विसरत नाही। एरवी शब्दादी विषयांचा स्वीकार तर करीत नाहीच, पण मनात जर विषयाची थोडीशीही वासना असेल तर त्याला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व संसार आहे असे समज। थोडेसे विष जरी घेतले तरी ते संपूर्ण शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करते। त्याप्रमाणे चित्तात विषयाची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचार समूहांचा घात करते। गीता श्लोक 62-63। विषयांचे ध्यान चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयाचे ठिकाणी प्रीती आसक्ती उत्पन्न होते। आसक्तीमुळे विषयाविषयीची इच्छा उत्पन्न होते। विषयेच्छेपासून क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून अविवेक होतो, कार्य व अकार्य यांच्या अविवेकापासून स्मृतिभ्रंश होतो, शास्त्राधिकांच्या उपदेशाची आठवण नाहीशी होते, आठवण नाहीशी झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो व बुद्धीचा नाश झाल्यामुळे पुरुष नाश पावतो, तो पुरुषार्थाला योग्य होत नाही। ज्ञानेश्वरी: अंतःकरणात विषयाची नुसती आठवण झाली तरी विरक्त आलाही त्याच्या प्राप्तीविषयी आसक्ती म्हणजेच काम उत्पन्न होतो। जेथे काम उत्पन्न झाला तेथे त्यापूर्वी क्रोधही येतो व क्रोधामुळे अविचार असतोच असे जाण। ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत प्रचंड वाऱ्याने नाहीशी होते त्याचप्रमाणे अविचारांमुळे स्मृती म्हणजे आत्मज्ञान नष्ट होते। संध्याकाळ होताच रात्र जशी सूर्य तेजाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची वाईट दशा होते। मग अज्ञानामुळे त्याची बुद्धी आंधळी होऊन तो सर्व गोष्टीस दुरावतो आणि त्याला काही सुचेनासे होते। जलमांधाला पळण्याचा प्रसंग आल्यावर तो जसा दीन होऊन सैरावैरा धावतो त्याप्रमाणे अर्जुना बुद्धीला भ्रम होतो। अशा रीतीने बुद्धिभ्रम झाला म्हणजे बुद्धी घोटाळ्यात पडते आणि मग सर्व ज्ञान नष्ट होते। शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे जसा देह प्रेतरूपी होतो त्याप्रमाणे बुद्धी नष्ट झाल्यावर जीवाची स्थिती होते असे जाण। म्हणून अर्जुन ऐक, इंधनाला ठिणगी लागून ती भडकली म्हणजे जशी त्रिभुवनालाही देखील पुरते त्याप्रमाणे अंतःकरणात यत्किंचित जरी विषयाचे स्मरण झाले तरी मोठा अनर्थ ओढवतो। गीता श्लोक 64। परंतु राग द्वेषरहित व आपल्या वश झालेल्या इंद्रियांनी विषयांचा अनुभव घेणारा ज्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे अंतःकरण असते अशा चित्ताच्या स्वास्थ्यास प्राप्त होतो। ज्ञानेश्वरी: म्हणून मनातून सर्व विषय काढून टाकावे म्हणजे राग प्रीती आणि द्वेष हे आपोआप नाहीसे होतात। पार्था, आणखी तुला सांगतो की राग व द्वेष नाहीसे झाल्यावर जरी इंद्रिये विषयांचे ठिकाणी रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत।
ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी जगातील वस्तूंना स्पर्श करतो परंतु त्यांच्या संसर्ग दोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो विषयांचे ठिकाणी उदासीन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न व कामक्रोधापासून अलिप्त असतो आणि अर्जुना जो विषयांमध्ये आपल्या स्वरूपाशिवाय दुसरे काहीच पाहत नाही त्याला विषय कसले आणि बाधणार तरी कोणाला। जर पाण्यात पाणी बुडेल किंवा अग्नीने अग्नी जळेल तर मात्र तो परिपूर्ण पुरुष विषयाचे संगतीने बुडेल। अशा प्रकारे जो आपण स्वतःच सर्वरूप होऊन राहतो तो अचल प्रज्ञ स्थिर बुद्धी असे निःसंशय समज। जय जय रामकृष्ण हरी क्रमशः।